चा वापर करणारे नेते म्हणून शरद पवारांची ओळख पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पवारांचा डाव काही कळेना त्यांच्या मनात काय आहे हे, हे देखील विरोधकांसोबत त्यांच्या मित्र पक्षांना देखील कळेनासे झाले सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या चा राजनीती चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं या जागा वाटपामध्ये पंढरपूर मंगवढा मतदारसंघाची जागा काँग्रेसने आपल्याकडे खेचून आणली या जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट देखील आग्रही होता पण प्रणिती शिंदे यांनाही जागा आपल्याकडं आणण्यात यश आलं तेव्हा शरद पवार गटानं अनिल सावंत यांच्या रूपानं आपला उमेदवार जाहीर केला सावंतांना एबी फॉर्म देखील दिला गेला तेव्हा सावंतांनी आपला अर्ज भरला अखेरच्या दिवशी सावंत हे आपला अर्ज माघार घेतील असं सर्वांना वाटत होतं पण सावंतांनी माघार घेतली नाही याविषयी बोलताना सावंतांनी आपल्याला वरिष्ठांकडून अर्ज माघार घेण्यासंदर्भात सूचना आल्या नाहीत खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी आपल्याला ताकदीनं निवडणूक लढवायची असल्याचा निरोप दिल्याचं सांगितलं त्यामुळं आता पवारांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत पवारांनी महाविकास आघाडीचा युतीधर्म पाळला नाही त्यांनी आपला उमेदवार दिला आता पवारांनी दिलेल्या उमेदवारामुळं मताचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे याचा सर्वाधिक फटका हा भगीरथ भालकेना बसणार आहे विशेष म्हणजे शरद पवार गटाकडून लढण्यासाठी भगीरथ भालके इच्छुक होते त्यासाठी त्यांनी पवार गटाची मुलाखत देखील दिली होती आता आपल्याच इच्छुक उमेदवाराला पवारांनी युती धर्म तोडून अडचणीत आणण्याचे काम केले आहे तुम्हाला पवारांच्या रणनीतीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा